मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी ठाणेकर साधिता स्वागत करतो तुमचं आपल्या एका मराठमोळ यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव ठाणेकर साधिता व्लॉग्समध्ये. तर जशी इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकलेली आज एक छोटीशी राईड करायची आहे. तर आता निघालो कळंब बीचला. तर माझ्यावर मी आहे, मम्मी आहे आणि पुढे आपल्याला जॉईंट आपला भाऊ आणि त्याची मम्मी करणार आहे. तर तयारी फटाफट झालेली. मी आत्ता जस्ट कामावरतून आलो 2 वाजता. आता वाजले 3, तुम्हाला दिसत असेल 3 वाजले. तर निघतो आता फटाफट. तयारी तर झालेली आहे. आपल्याला मोठा ब्लॉग नाही काढता येणार कारण की जो कॅमेराचा जो आपला माउंट असतो इथला तो आपल्याकडे आत्ता सध्या अवेलेबल नाही. त्यामुळे मोठा ब्लॉग तर नाही पण तुम्हाला बऱ्यापैकी तरी फुटेज तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. तर चला निघूया आता पटकन. मोमेंट्स लेटर पावसाने मस्त स्वागत केलं. आता पोहोचल्या बसल्या गायमुखमध्ये. काय बोलायचं, एवढाच भर पावसाचा आहे. तिथे पुढे पण आहे. आता थोड्यासा द्या आम्हाला किती त्रास देते. काय सर, स्वागत कसं केलं पावसाने? तर कमी होत येतो आता पाऊस. तर निघतो आहे आता. पावसामुळे आपल्याला पुढे जाऊन थांबूया. तर आता गायमुखच्या चौपाटी चढून पुढे आलो आहे. तर आता पाऊस वगैरे थोडा थांबलेला आहे. जरा फोटो वगैरे काढायचे त्याच्यासाठी थांबलो आणि निघतो लगेच. तर थोडासा पाऊस झाला पण हा मागचा नजारा बघा तुम्ही काय दिसतोय. आपल्या मागे हायवे, अहमदाबाद हायवे आणि मागचा नजारा बघा. हा हा हा. तर आता फोटो वगैरे काढतोय आणि निघतो आता. नायगाव फाटा क्रॉस केला आणि इथं आलो. तर आता वेगळाच सीन चालू झाला. बघा तुम्हीच सरप्राईज. रेस वायर गेलेली आहे बच्चीची, ती बदलायची चालू आहे. आता राईडचा आनंद कसा होतो. जस्ट आपला नायगाव फाटा इथनं क्रॉस केला, जरासा पुढे गेलो तिथे रेस वायर चुकली. आता इथं रेस वायर चेंज करतो. भैया शॉपचं नाव सांग, ब्रँडी करून टाकू आपण. काम होत आलंय गाडीचं. असं नाही की बाईची मदत कामाला येते. जाम जाम तापवलंय त्याला पण आम्ही पिडून पिडून काढला. त्याला पण पिडला आम्ही आज. त्याच्यामुळे त्याने पण काम सुरू करा केला, नाहीतर वाट लागली असते आमची. टोटल आम्ही तर बरोबर 4 वाजता पोहोचले. आता 5:30 वाजलेत. जस्ट काम डन झालं. आता फिटिंग करायची बाकी आणि वायर जॉईंट करायची बाकी. मग झाला चला दाखवतो बघा. रे गाडी जरी तर याच्यामुळे झालं की सॉरी ॲक्युरेट. आम्ही थोडंसं पुढं गेलो आणि त्याच्यानंतर गाडी पण पडली. अचानक रेस वायरच तुटली आपली. त्याच्यामुळे नाहीतर झालं असतं बरोबर काम. आपलं पोचलो असतो आपण या टायमाला. आपण बीच गाठला असता पण नाही, हार नाही म्हणायची. शेवटी जायचं, शेवटी जास्त वेळ नाही लागणार. काहीतरी इथनं 18 अजून किलोमीटर आहे. कवर करू बिंदास, टेन्शन नाही काय. चला तर भाऊ होता त्याच्यामुळे थोडंफार तरी मदत झाली आपल्याला. आता काम कर त्याला नंतर घेऊ. तर फायनली झालेलं आहे. आता आपलं काम झालेलं आहे. आता निघूया पटकन, टाइम खूप गेलेला आहे. आता निघूया पटकन चला. तर आता फायनली कळंब बीचसाठी निघतोय. थोडंसं पाण्याच्या घरी आलं, चहा वगैरे पिला आणि आता निघतोय. प्रॉपर गाडीचं काम मजबूत झालेलं आहे. टोटल एकदम
काम 25 झालेलं आहे. तर रेडी आहे मी आहे कर रे स्ट्रॅप लावतो झालेलं आहे रेडी. चला चला निघू आता खूप उशीर झाला. आता कॅमेरा मम्मी सांभाळेल माझी. बीचवरती एवढा मोठा अडथळा दूर करून फायनली आम्ही बीचवरती पोहोचलो आहे. मागं बीच आहे सगळा. खूप स्ट्रगल केले, खूप स्ट्रगल झाले आज. आज लेवलच्या वरती गेलेला आहे. पण जो इथं पोहोचलेला जो आनंद आहे सांगू शकत नाही, शब्दात सांगू शकत नाही. मला या गोष्टीचं भारी वाटतं की मी हार नाही मानली आतापर्यंत. आम्हाला वाटलेलं की अंधार होईल काय रे, असं वाटलेलं की अंधार होईल, पण नाही पोहोचलो आम्ही व्यवस्थित. आता एन्जॉय करायचं बस. एवढा आटापिटा केला जेव्हा इथपर्यंत येसोपर्यंत आता एन्जॉय करणार आहे, फुल एन्जॉय करणार आहे. जेवढा ताप देणार ना तेवढा सगळं वसूल करून घेणार आहे ना मम्मी. कशी वाटली राईड आतापर्यंत, ते कसा होता रस्ता वगैरे? तर केसांची हालत बघू शकता. आता थोडी ऍडजस्टमेंट चालू आहे, बुटं बिटं लपवायची. आम्ही डिक्की मध्ये टाकू, डिक्की मध्ये टाकू ना. जुगाड चालू आहे, जुगाड, इंडियन जुगाड. अच्छा चला आता थोडं एन्जॉय करतो भेटतो. तर आता बीचच्या दिशेने चाललोय. नजरा मागचं तुम्हीच बघा आता मी काय सांगतो. थोडस उजेड तरी आम्ही पोहोचलो, ह्याच्यावर तुम्हाला समजत असेल की एवढा उजेड आहे. तरी पोहोचलो आम्ही समोर समुद्रात. खवळला नाही ना तो हा खरं. एवढे आम्ही अजून भटकतच असतो हायवे म्हणे. शॉर्टकट गावागाव तर सगळं तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल. समुद्र समोर छाती धडकी भरले. लास्ट टाइम जेव्हा गणपतीपुळे गेलो तेव्हाची आठवण आहे माझी. समुद्राकडे मी थेट पळत गेलो ना, तो पाणी माझ्या पोटाला धडकले. एवढं बेकार दुखत होतं खाली. आता चिक्कल व्हायला लागलंय. मम्मीला बोललो ना मी हे दुसरं एक कर. मी रेडी होतो जास्त काय नाही. मी रेडी होतो, मला माहिती होतं असं काहीतरी. मी रेडी होतो पळत. ए चल नाना वाटेकर पळत. काय असं कसं कसं असं नाही का तुला सावली नाही खाली असते. समजलं सावली नाही का वेल नाही. सावली मध्ये असं पळत पळत जातो. शंभर जिल्ह्यात पडलेली असते. पण आता एन्जॉय करतो थोडं आणि थोड्या वेळाने भेटतो.
सब तो मजा करून आता निघतोय घरी जाण्यासाठी. थोडी आता लाईट सुद्धा गायब झाले. नाही नाही भाई, आज फुल एन्जॉय फुल झालाय. सूर्य गेला ना आपला, सूर्याला जाऊ दे. आपण मजा तर केली. तर चंद्र दिसत, सॉरी तारा दिसतोय. माहित तुम्हाला दिसतोय का? दिसतोय दिसतोय. तारा घेऊ शकता काय उद्या? आता आम्ही आहोत आता घरी जायला. आता रात्रीचं काय शूट करता येणार नाही, पूर्ण अंधार आहे. रस्ता सुद्धा थोडा कच्चा बिच्चा आहे. हायवे मारायचा आता. टोटल हायवेने जाणार आहे आता नॉनस्टॉप. माहित नाही आता जाताना आम्हाला किती वाजतील, पण आय होप सुखरूप जावं. वाजली किती आता? आता कडे तुझ्याकडे ना 7:00 8 वाजलेत आता. तरी नाही बोलत, तरी खरं आमची आजची कॅपॅसिटी खूप होती. मी कामं ना आलेलं राईड केली. तर अजून एक राईड होणार आहे, त्याच्यासाठी एक सांगतो. आपला एक गिव अवे होणार आहे. गिव अवेमध्ये तुम्हाला गिफ्टसुद्धा भेटणार आहे. पार्टिसिपेट करा. तो गिव अवे तेव्हा होणार आहे, सॉरी नाकात पाणी गेलं, जेव्हा आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण होतील तेव्हा आपला गिव अवे होणार आहे. तर नक्की पार्टिसिपेट करा, शेअर करा व्हिडिओ, जेणेकरून सगळ्यांना समजेल. तर चला भेटू पुन्हा कधीतरी एकदम भारी अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. तर जायच्या ते थोडंसं खाऊन घेतो, भूक लागलेली आहे. करून बसतो. मम्मी दिसते का? हा हा, वास मस्त येतो. काहीतरी खाऊया आता. चला हरभरा.